नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला अगदी जुन्या पद्धतीने शेपू शेंगोळ्याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। एक पेंडी शेपूची भाजी, एक वाटी गव्हाचे पीठ, शेंगदाण्याचे कूट, हे कूट मी शेंगदाणे भाजून जाडसर करून घेतलेलं आहे। मटकीची डाळ, साधारण 2 टीस्पून ही मटकीची डाळ आहे, आणि लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट, मीठ आणि तेल। आपण प्रथम ही इथे पीठ मळून घेऊया। इथे मी एक ताट घेतला आहे, यामध्ये मी कणिक मळून घेते। थोडंसं मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊया। इथे ही कणिक मळून झालेली आहे, मी ही एका वाटीमध्ये काढून ठेवते। आता आपण भाजी चिरून घेऊया। ही भाजी एकदम बारीक चिरायची आहे। ही रेसिपी मी माझ्या आजी सासूबाईकडून शिकली आहे। आता त्या आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या रेसिपी मी अजूनही जपून ठेवल्या आहेत। अशाच जुन्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। ही पहा, इथे ही भाजी चिरून झालेली आहे। आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे। आता आपण या भाजीला फोडणी देऊयात। इथे मी कढई तापत ठेवली आहे, यामध्ये फोडणीसाठी तेल घालूयात। आता यामध्ये लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालूयात। थोडासा लसूण भाजून घ्यायचा आहे, नंतर यामध्ये भाजी घालूयात। आता यामध्ये आपण भाजी घालूयात। आता ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये। आता यामध्ये मीठ टाकूयात। हे मीठ छान मिक्स करून घेऊयात। हे पहा, भाजीला छान पाणी सुकलेलं आहे। आता यामध्ये मटकीची डाळ घालूयात। हे छान मिक्स करून घेऊयात। आता ही भाजी आपण अशी पसरून घ्यायची आहे। हे पहा, आता या भाजीमध्ये हे कणिक मळलेली आहे, याच्या शेंगोळ्या करून घालूया। हे पहा, अशी छोटे छोटे गोळे घेऊन याच्या अशा शेंगोळ्या करून घालूया।
हे पहा अशा प्रकारे सर्व बाजूनी भाजीवरती अशा शेंगुळ्या ठेवून द्यायच्या आहेत। आता यावरती मी 5 मिनिटे झाकण ठेवणार आहे। आता आपण ही भाजी शिजली का ते पाहूयात। खूप मस्त वास येतोय भाजीचा, हे छान मिक्स करून घेऊयात। आता या शेंगोळ्या ही खूप छान शिजलेल्या आहेत। शेंगोळ्या शिजल्या की तुटत नाहीत, त्यावरूनच आपण ओळखायचं शेंगोळ्या शिजलेल्या आहेत। हे पहा मऊ शिजलेत। आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते। हे मिक्स करून घेऊया। ही आपली शेंगोळ्याची भाजी तयार आहे। ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते। मी इथे एक बाउल घेतला आहे, यामध्ये ही भाजी काढून घेऊया। ही पहा खूप सुंदर दिसते भाजी। लहान मुलांसाठी खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे, नक्की करून पहा आणि मला कमेंट करून जरूर कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन जुन्या आणि पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।